चार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेला उत्तमरित्या प्रेक्षकांसमोर सादर करणाऱ्या लेखिका नमिता वर्तन. पण आता मात्र त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. 16 दिवसांपूर्वीच त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. यानंतर आता त्यांच्या डोक्यावरून त्यांच्या आईचं छत्रही हरपलंय. यामुळे भावुक होऊन अभिनेता मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी म्हटलंय, खऱ्या आयुष्यामध्ये जे आपण डोळ्यांनी बघतो ते नेहमीच तेच खरंच असतं असं नाहीये. जे आपल्याला दिसतं त्याच्या मागे खूपशा गोष्टी दडलेल्या, जे आपल्या समोर कधीच येत नाही. आपण जे डोळ्यांनी जे पाहतो तेवढंच आपल्याला दिसत असतं. खूपशा गोष्टी बिहाइंड द सीन्स दिसतात आणि खूप काही बिटवीन द लाईन्सही असतात जे कधीच दिसत नाही. आणि या सिनेमा, नाटक, सिरियल या क्षेत्रामध्ये तर सगळंच बिहाइंड द सीन्स असंच असतं. सिरियलचा 23-24 मिनिटाचा एपिसोड कित्येक दिवस बरीचशी मंडळी बरंच काही करत असतात. पडद्याच्या मागेही खूप काही घडत असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपल्याला दिसत नाही तो लेखक जो रात्रंदिवस डोकेफोडी करत असतो. आता लोकांना काय आवडेल, कुठल्या कलाकारांचा ट्रॅक लोकांना आवडतोय तो लिहिल्यानंतर कळतं की कलाकारांकडे डेट्स अवेलेबल नाहीये. तो कलाकार आजारीच पडला आहे, मग परत लेखक डोकेफोडी करतो, परत पुन्हा सगळं लिहून काढतो. बरं, लेखकाचं जर सगळं सुरळीत चाललं असेल तर तो हे सगळं आनंदाने करतो. पण जर लेखकाच्याच आयुष्यात खूप काही घडत असेल, उलथापालथ होत असेल, तर आई कुठे काय करते मालिकेच्या लेखिका नमिता वर्तक हिचे वडील प्रसिद्ध समीक्षक कमलाकर नाडकर्णी बरेच महिने आजारी होते. त्यांची शुश्रूषा करत करत दवाखान्यात सुद्धा नमिताने आई कुठे काय करतेचे एपिसोड लिहून दिले. 11 मार्चला रात्री 10 वाजता नाडकर्णी काका गेले. त्या दुःखात सुद्धा आई कुठे काय करतेचे एपिसोड नमिताने लिहून दिले. 27 मार्च रोजी म्हणजे 16 दिवसांनी आजारपणामुळे नमिताची आईही गेली. नमिताच्या दुःखाची कल्पनाच करवत नाही. आव्हाळा एवढं दुःख हेच असतं बहुते. हे बिहाइंड द सीन्स जे कधी येत नाहीत प्रेक्षकांसमोर, हे सगळं सहन करण्याची तिला शक्ती मिळू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ही पोस्ट शेअर करत मिलिंदजींनी नमिताला मानसिक आधार दिला. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.